नमस्कार, स्वाद आणि बरच काहीचे किचन मध्ये आज आपण कारळ्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत। सर्वात आधी चटणीसाठी मी कारळा घेतला आहे, लाल मिरच्या, लसूण आणि मीठ घेतलेलं आहे। नंतर मी एका कढईत हे कारळा टाकून घेत आहे आणि ते व्यवस्थित असे भाजून घेत आहे। हे कारळे आपल्याला लो फ्लेमवर भाजायचे आहे जेणेकरून ते व्यवस्थित भाजले जाणार आहे। सतत असं हलवत राहायचं आहे, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी सतत हलवत हे कारळे भाजत आहे। हे कारळे अशा पद्धतीने वरती उडायला लागले की समजाव कारळे व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत। अशाच प्रकारे मी अजून एक 2-3 मिनिटासाठी हे भाजून घेत आहे। बघू शकता व्यवस्थित असे हे भाजले गेलेले आहेत। आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि हे आपण थंड होण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण कढईत लाल मिरच्या भाजून घेऊया। तुम्ही तुमच्या अंदाजाने ह्या मिरच्या कमी जास्त करू शकतात। ह्या मिरच्या आपण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहे जेणेकरून त्या कडक होणार आहे आणि दळताना व्यवस्थित त्या दळल्या जाणार आहेत। अशा पद्धतीने ह्या मिरच्याही मी मंद गॅसवर भाजून घेतलेल्या आहेत, त्या आता मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे। आता ह्या मिरच्या आपण सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही मिरची मी दळून घेतलेली आहे। आता आपण त्यात हे कारळे टाकून घेऊया। आणि नंतर त्यात मी लसणाच्या पाकळ्या टाकून घेत आहे। मी 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ त्यात टाकत आहे। आणि हे मी मिक्सरमधून बारीक दळून घेत आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे दळलं गेलेलं आहे। पुन्हा एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून हे मी दळून घेत आहे। मिक्सर चालू बंद अशा प्रकारे करून आपल्याला ही चटणी बनवायची आहे। तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी ही चटणी झालेली आहे। मिक्सर चालू बंद केल्यामुळे ती छान अशी दळली गेलेली आहे। जर तुम्ही मिक्सर चालूच ठेवला तर यातलं तेल बाहेर येण्याची शक्यता असते आणि चटणी ओली होण्याची शक्यता असते, त्यामुळे मिक्सर चालू बंद करत ही चटणी आपल्याला बारीक करायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी कोरडी ही चटणी झालेली आहे आणि मस्त अशी दळली गेलेली आहे। अशा प्रकारे ही चटणी तुम्ही नक्कीच बनवून बघा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।